Înțelegeți ce se întâmplă aici? Aici, da? Da. Gărația copracă lui potivăr viu. Gărația copracă lui potivăr viu. La gălăt ne-ai zălăt în nou cunață viu. Mă-s-o mână-o-ta. Bula. Jai Hind. Times of Pune channel-ul aple mana-pasun swagat. ज्यांचं कुशल नेतृत्व, ज्यांचं कर्तृत्व आणि धाडसी नेतृत्व सर्वास आवडे अशा माई म्हणजेच सुरेखाताई कवडे. महिला दिनानिमित्त घोरपडी, मुंडवा आणि कोरेगाव पार्क येथील महिलांसाठी 20 मार्च 2022 रोजी बाळासाहेब कवडे क्रीडांगणात क्रांती नाना मळेगावकर प्रस्तुत न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये विविध खेळ, मनोरंजनपर गप्पा, गोष्टी, उखाणे, नृत्य अशा अनेक मनोरंजनपर कार्यक्रमाची मेजवानीच जणू महिला भगिनींना मिळाली होती. कार्यक्रमात भाग घेणाऱ्या प्रत्येक महिलेस भिंतीवरचं घड्याळ भेट म्हणून देण्यात आलं. याशिवाय खेळामध्ये विजेत्या ठरलेल्या महिलांना बक्षीस म्हणून फ्रीज, LED TV, पिठाची गिरणी, गॅस शेगडी, मिक्सर तसंच लकी ड्रॉ मधून प्रथम क्रमांक पटकावलेल्या भाग्यवान महिलेस इलेक्ट्रिक स्कूटी बक्षीस म्हणून देण्यात आली. या भव्य आणि दिव्य कार्यक्रमास राष्ट्रवादीच्या नेत्या तथा महिला आयोग अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांची उपस्थिती प्रार्थनीय होती. त्याचबरोबर अभिनेत्री श्वेता शिंदे, वंदाताई लोणकर, गीताताई गलांडे, विजया कापरे यांच्यासह अनेक आजी माजी नेते कार्यकर्ते उपस्थित होते. रुपालीताई, जितेश सरडे आणि अभिनेत्री श्वेता शिंदे आदी मान्यवरांनी सारिकाताई कवडे आणि विशाल कवडे यांच्या कार्याचा आढावा जनतेसमोर मांडत कवडे कुटुंबियांचं भरभरून कौतुक केलं. कॅन्सर सारख्या दुर्धर आजारानं त्रस्त असताना देखील माईंनी समाजकार्याची कास सोडली नाही. कोरोना सारख्या महामारीमध्ये गरजू आणि सर्वसामान्य जनतेसाठी अन्नधान्य वाटप, सॅनिटायझर वाटप, मास्क वाटप, मोफत कोविड लसीकरणाचं आयोजन करून आपली सामाजिक बांधिलकी जपली. कॅन्सर सारख्या आजारातून बरे होऊन परत समाजकार्यात स्वतःला वाहून दिल्याचं सांगत माईंनी हे फक्त आणि फक्त माझ्यावर प्रेम करणाऱ्या जनतेच्या प्रेम, प्रार्थना आणि आशीर्वादामुळेच शक्य झाल्याची ग्वाही टाइम्स ऑफ पुणेशी बोलताना दिली. या कार्यक्रमाचं आयोजन केल्यामुळे परिसरातील महिलांनी माई आणि विशाल कवडे यांचे आभार मानत त्यांच्या राजकीय आणि सामाजिक कार्यात अनेक अनेक शुभेच्छा दिल्या. ओळख करून दिली की ह्या माझ्या महानगरपालिकेत बरोबर असलेल्या नगरसेविका आहे. मला कल्पना नव्हती की त्यानंतर कधी असा योग येईल की सुरेखाताईंची कन्या म्हणजे नीताताई गलांडे या माझ्या विधानसभेच्या अध्यक्ष आणि अतिशय जवळच्या मैत्रिणीनंतर कधी होती. पण हे ऋणानं बंद असतात आणि आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहत असताना मनापासून समाधान वाटतं. त्यावेळेस महानगरपालिका आजच्यासारखे विविध चॅनल्स नव्हते. महानगरपालिकेमध्ये जीवित एखादा विषय झाला किंवा एखादी चर्चा झाली तर पुणे महानगरपालिका म्हणून अगदी 1-1.5 मिनिटामध्ये वगैरे एखादा त्या ठिकाणचं काय चाललं आहे हे दाखवलं जायचं. मला असं वाटतं सुरेखाते तुमच्या वेळेस कोणत्या तरी विषयाच्या संदर्भात तुमची सभा पहाटे 3:30-4 वाजेपर्यंत चालू होती आणि आम्ही नानींची वाट पाहत महानगरपालिकेत बाहेर उभं होतो, नानींना घेण्यासाठी आलो होतो. दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये, कारण की त्यावेळेस आजच्यासारखे होते. सुरेखा चंद्रकांत कवडे, माजी नगरसेविका, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. आज हा होम मिनिस्टरचा कार्यक्रम 8 मार्च महिला दिनानिमित्त या ठिकाणी आयोजित केला. त्याच्या मागची संकल्पना अशी होती की महिलांना कुठेतरी या समाजामध्ये चांगलं स्थान पवारसाहेबांच्यामुळे मिळाले. अनेक क्षेत्रामध्ये महिला आपल्याला चांगलं कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत आणि ते श्रेय सगळं पवारसाहेबांना जातं आहे आणि त्या पक्षाचं नेतृत्व पवारसाहेब करतात आणि त्यांच्या आम्ही सामान्य कार्यकर्ते म्हणून काम करतो आहे. ज्यावेळेस तळागाळात आम्ही काम करतो, एक गृहिणी म्हणून जी घरात ती घर सांभाळते, ही महिला घर सांभाळून बाहेरचं एक व्यवसाय किंवा धुण्या भांड्यांची कामं घरामध्ये कुठे काही मोलमजुरी करून आपलं घर सांभाळते, परंतु तिचं रूप न एक महिला नवदुर्गा आहे आणि तिचं रूप असं आहे ती डॉक्टर घरात असते, वकील पण असते, ती न्याय नर्स पण असते. कारण जर घरातलं एखादा आजारी पडलं तर ती त्या नर्सचं काम सुद्धा ती अतिशय चांगल्या उत्तम प्रकारे घरामध्ये करत असते. म्हणजे महिला ही अनेक रूपं महिलाची आहेत आणि त्या
त्यामुळेच आपण हा 8 मार्च महिलांचा सन्मान म्हणून या ठिकाणी कार्यक्रम घेतला. आणि तसंच एक 2022 मध्ये ज्या निवडणुका येतील त्यावेळेस या महिलांची ताकद एक माझ्या मागे 92 पासून या महिला माझ्या मागे खंबीरपणे उभ्या आहेत. आणि 92 सालापासून मी या समाजकार्यामध्ये काम करत असल्यामुळे मला यांनी या महिलांनी एक प्रचंड मताने 2007 आणि 12 ते 17 असं 2 वेळा महानगरपालिकेमध्ये सेवा करण्याची संधी मला उपलब्ध करून दिली. आणि त्या संधीचं सोनं मी या प्रभागामध्ये केलं. आणि आता परत 2022 परत निवडणुका होती त्यावेळेस या खंबीरपणे माझ्या मागे उभ्या राहतील अशी मला या ठिकाणी खात्री आहे. आणि म्हणूनच आपण त्या महिलांची सेवा करण्यासाठी परत महानगरपालिकेमध्ये त्यांची ताकद त्या दुर्गेची ताकद माझ्या पाठीशी उभी राहील अशी मी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करते. आणि माझे 2 शब्द नमस्कार, मी विशाल चंद्रकांत कवडे आज आपल्या समोर येत आहोत. आज जो हा होम मिनिस्टरचा कार्यक्रम इथं आयोजित करण्यात आला आहे त्याच्यामागचं उद्दिष्ट की करोना काळात जे लोक घरी बसले होते अतिशय कष्टाचे दिवस व दुःखाचे दिवस ह्या घोरपडी परिसरांनी या करोना काळात बघितलेले आहेत. अक्षरशः काही लोकांच्या घरी चूल पेटणं देखील अवघड होतं. त्या अशा काळामध्ये आम्ही सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते घोरपडी परिसरातील खंबीरपणे त्या ठिकाणी लोकांसाठी उभे होतो. त्याचमध्ये आमचे माई असतील सर्वांच्या, त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की कोणी येईल त्यांना कसल्याही प्रकारची मदत आपल्याला करता येईल ते आपल्याला करायची, फुल ना फुलाची पाकळी का होईना. त्या ठिकाणी आम्ही प्रत्येक घोरपडीकरांमध्ये जे काही नागरिक त्रस्त होते त्यांना आम्ही काही ना काही मदत करायचं या ठिकाणी आम्ही ध्येय घेतला होता आणि ते आम्ही करूनही दाखवलं होतं. अशा काळानंतर असे चांगले दिवस या ठिकाणी बघायला भेटतात त्यासाठी आम्ही होम मिनिस्टर स्पेशली महिला दिनानिमित्त हा आयोजित केलेला आहे. या ठिकाणी ज्याकरून महिला आपल्या बाहेर येतील, थोडे 2 क्षण हसतील अशा पद्धतीने हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता. आणि येत्या काळामध्ये ज्यावेळेस इलेक्शन लागेल त्यावेळेस आम्ही जे लोकांसमोर पोहोचणार आहे ते आमच्या कामं जे आम्ही केलेत ती घेऊनच आम्ही या ठिकाणी पोहोचणार आहे. येत्या मागच्या पंचवार्षिकमध्ये या भागात जवळजवळ 235 कोटी निधी या महानगरपालिकेच्या 4 नगरसेवकांनी या ठिकाणी आणला आहे. तरी देखील त्याचं ठोस कामं ह्या परिसरात कुठेही दिसत नाहीत. त्याच्यामुळे नागरिक अतिशय त्रस्त आहेत. आणि ज्या सुविधा ज्या ताईंनी मागच्या पंचवर्षीमध्ये 5 गार्डन 2 क्रीडांगण किंवा आणि अनेक प्रकल्प या ठिकाणी राबवलेत ते देखील ह्यांना नीटनीटके ठेवता आले नाही. बऱ्याच ठिकाणी दुरावस्था झालेली आहे तरी यांनी फक्त बोर्ड आणि LED बोर्डचं आणि स्वतःचे नावं लावायचं राजकारण या ठिकाणी केलेलं आहे. जनतेचा पैसा असा व्यर्थ घालवून हे आम्हालाच देखील कुणाला वाटलं नाही. त्यासाठी आम्ही या गावाचा विकास व्हावा यासाठीच आमचं ध्येय आहे. त्याचसाठी आम्ही राजकारणात सतत परिश्रम करून त्या ठिकाणी पुढील 5 वर्ष आम्हाला लोकांनी संधी द्यावी हीच आम्ही प्रार्थना करतो. माझी पत्नी सौसुरेखाताई चंद्रकांत कवडे आवाज या 2002 नगरसेविका झाल्या आणि त्यानंतर आम्ही सर्व कुटुंब ताई तर काम करत होत्याच होत्या, परंतु आम्ही सर्वजण कुटुंबातील सर्व मंडळी आमची मुलं असतील मुली असतील पुतण्या असतील सर्वजण मिळून या जनतेची सेवा आम्ही मनापासून केली. त्यानंतर पुन्हा 2007 अपयश आलं. त्यानंतर पुन्हा आम्ही 5 वर्ष न थांबता यथाशक्ती जनतेची सेवा आम्ही करत आलो. त्यानंतर पुन्हा निवडणुकीमध्ये 2012 या साली पुन्हा आम्ही काही विजयी झालो. त्यानंतर अखंड ज्या आम्ही काम सुरू केलेले आजपर्यंत त्या आपल्या प्रभागामध्ये विविध प्रकारच्या सुविधा केल्या. आमच्या घोटले गावामध्ये 2002 सुमारास पाणी नव्हतं, लाईट नव्हती, ड्रेनेज लाईन नव्हती, रस्ते कच्चे, पावसाळ्यात अक्षरशः आमच्या नागरिकांना सायकल इंदावर घेऊन आणि एका हातात चप्पल घेऊन बाहेर पडावं लागत असं अशा परिस्थितीमध्ये आम्ही त्या ठिकाणी रोड करत असताना आम्ही असं कामं उलटीपलटी नाही केली. प्रथमतः पाणीची लाईन, ड्रेनेज लाईन आणि नंतर सिमेंट काँक्रीटचा रोड. आज हल्ली काय होतं, रस्ता तयार केला जातो अगोदर आणि नंतर ड्रेनेज लाईन पाण्याची लाईन असं काम केलं जातं. त्यामध्ये जनतेचा पैसा व्यर्थ जातो आणि कुठल्याही प्रकारचे क्वालिटीचे काम आज पाहायला मिळत नाही. हेच काम चांगलं होण्यासाठी आम्ही पुन्हा त्या प्रयत्न आहोत. यश मिळेल आणि पुन्हा
विकासाची सुंदर अशी कामं करायचा प्रयत्न करू आणि जी कामं होतील ती क्वालिटी बाजूच होतील असे मला निश्चितपणे खात्री आहे. धन्यवाद. आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद.